कणकवलीत 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणास कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सुरुवात झाली आहे। वैभववाडी तालुक्यात रॅपिड तपासणी किटची कमतरता जाणवते, त्यामुळे करूर चेकपोस्ट आणि रेल्वे स्टेशनवर होणारी रॅपिड तपासणी आरोग्य विभागाला बंद करावी लागली। दोडामार्ग नगर पंचायत कार्यक्षेत्रात 7 ते 15 मे दरम्यान जनता कर्फ्यू लावण्यात आला आहे। सिंधुदुर्गात 10,523 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या 3,396 पोहोचली आहे। आज आणखीन 573 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत। सिंधुदुर्गात कोरोनामुळे 366 जणांचा मृत्यू झालाय, आज आणखीन 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। कोरोनावर मात करण्यासाठी कुडाळ तालुक्यात 7 ते 15 मे या काळात जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। जिल्ह्यातील 8 तालुक्यांमधील 11 शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण 9,487 लाभार्थ्यांनी मोफत शिवभोजन थाळीचा लाभ घेतला असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून देण्यात आली आहे। आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मंगळवारी तहसील कार्यालयात झालेल्या मीटिंगमध्ये वेंगुर्ले 6 ते 15 मे दरम्यान जनता कर्फ्यू बाबत निर्णय घेण्यात आलाय। मुंबई गोवा महामार्गावरील जानवलीत दुचाकीला कारची जोरदार धडक बसली, या अपघातामध्ये सायलीला हॉस्पिटलचे PRO म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर सत्यवान नाटळकर यांचं उपचारादरम्यान निधन झालंय। रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांच्या बदलीचे खोटे वृत्त पसरवणाऱ्या संशयिताला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अदर पुनवाला पुण्याचे असल्यानं आणि सिरम इन्स्टिट्यूट महाराष्ट्रात असल्यानं पुनवाला यांनी महाराष्ट्राला झुकतं माप द्यायला पाहिजे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलंय। बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद नसता तर हे दुर्बिणीनं शोधूनही महाराष्ट्रात सापडले नसते असं टीकास्त्र शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भारतीय जनता पक्षावर सोडलंय। सीबीआयकडनं दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेते अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। न्यायालयानंही चंद्रकांत दादा पाटील यांच्या बोलण्यानुसार काम करत असेल तर लोकशाही कुठेतरी संपली असं जाहीर करा, नाहीतर चंद्रकांत पाटील यांनी न्यायालयाची माफी मागावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे। हैदराबादच्या नेहरू पार्क मधील 8 सिंहांना कोरोनाचा संसर्ग झालाय, सिंहांना कोरोना होण्याचं देशातलं हे पहिलं प्रकरण ठरलंय। देशातील वाढत्या कोरोनाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर JEE मे 2021-17 परीक्षेला स्थगिती देण्यात आली आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही घोषणा केली आहे। कंगना रनौतचं ट्विटर अकाउंट सस्पेंड करण्यात आलंय। यंदाच्या वर्षीची IPL क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्याचं BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलंय। सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव याचा परिपाक म्हणून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात मोठं नुकसान केलं असल्याची घणाघाती टीका माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारवर केली आहे। देशातील इंधनाचे दर आज पुन्हा एकदा वाढवण्यात आले आहेत, विशेष म्हणजे मागील 18 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले होते। भारताला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार आहे, नाईट कर्फ्यू वीकेंड लॉकडाऊनचा काहीच फायदा नाही असं डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी म्हटलंय। जगभरातील एकूण दैनंदिन रुग्णसंख्येपैकी केवळ 40% रुग्णसंख्येची दर दिवशी भारतात नोंद होते। अमेझॉनच्या जंगलातून निघालेल्या व्हायरसमुळे संपूर्ण जगावर महामारीचं संकट निर्माण झालंय। हा व्हायरस योडा फेस्ट पाई टाइमेरिन या माकडापासून पसरत आहे। भारताची लस निर्मिती कंपनी सिरम इन्स्टिट्यूट ब्रिटनमध्ये लस निर्मिती करणार असून 2500 कोटींची गुंतवणूक करणार आहे। नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधन अभ्यासात एक नवीन बाब समोर आली आहे। कोरोनाच्या आजारावर मात दिलेल्या व्यक्तींना लसीचा एक डोसच पुरेसा आहे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।